आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मुलींच्या कबड्डी स्पर्धेमध्ये वडगाव विद्यालयाचा झेंडा. जिल्हास्तरीय 17 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेमध्ये वडगाव विद्यालय वडगाव संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची विभागीय स्तरीय स्पर्धेमध्ये निवड झाली. 17 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धा अण्णासाहेब डांगे कॉलेजमध्ये संपन्न झाल्या. या स्पर्धेत वडगाव विद्यालयाच्या कबड्डी संघाने सलग 4 तालुक्याच्या संघास पराभूत करीत अंतिम सामन्यात प्रवेश करीत राधानगरी तालुक्यास पराभूत करून प्रथम क्रमांक पटकावला. या संघामध्ये खेळाडू ऋतुजा अवघडी, अनुराधा पाटील, प्रणोती गावडे, नीलम गावडे, आदिती माने, निकिता जाधव, टीशा दातीर, सायली खिल्लारे, संस्कृती कर्डे, ऐश्वर्या गावडे, ऋतिका पाटील, ऐश्वर्या थोरवत यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शक प्रशिक्षक मिलिंद बारवडे व अजित लाड, प्रतीश पाटील यांचं लाभलं. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्राध्यापक जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानीताई देसाई, पॅटर्न कौन्सिल मेंबर दौलत देसाई, उपाध्यक्ष शिवाजी सावंत, कौन्सिल मेंबर बाळ टेळेकर, मुख्याध्यापक आर आर पाटील, उपमुख्याध्यापक एस डी माने, पर्यवेक्षक डी के पाटील, डी एस कुंभार आदींची प्रेरणा लाभली.